मित्रांनो, राज्यातील 50 कलावंतांना घेऊन जे गीत तयार केलं आहे त्यांचं मनोगत म्हणजेच शिवपाईक योगेश माणिकराव चिगडगावकर यांचं मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतोय. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील 50 कलावंतांना लोककलावंतांनी कुठेही एकत्रित न येता आपापल्या गावात आपल्या शहरातच राहून घ्या कोरोना लसीकरण, लावा कोरोनाला पळवू नये हे जनजागृतीपर गीत तयार केलं आहे. सांगायचं विशेष म्हणजे हे गीत मोबाईलच्या माईकवरच रेकॉर्डिंग झालेलं आहे. मुख्य गायकाचा आणि कोरसचा आवाज मोबाईल माईकवर रेकॉर्डिंगवर झालेला आहे. संपूर्ण गाण्याचं शूटिंग देखील मोबाईलवरच झालं, तेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून झालेलं आहे. सांगायचं एकच आहे की हा महाराष्ट्रात आगळा वेगळा असा प्रयोग केलेला आहे, याआधी कुणीही असा प्रयोग केलेला नाहीये. स्वतः या गीताची संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, गायन माझेच आहे. मी स्वतः पॉझिटिव्ह होतो व एक दिवस 21 दिवस क्वारंटाईन राहिलो. माझ्या क्वारंटाईन रूममध्ये 8 दिवसात हे सगळं गाणं, या सगळ्या गाण्याची मी संकल्पना मांडली आणि महाराष्ट्राच्या विविध कलावंतांना, लोककलावंतांना एकत्रित घेऊन हे गाणं तयार केलंय. त्यांनीही माझ्या एका हाकेवर या गाण्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. सगळ्यात महत्वाचं, या गाण्यातून कोरोना लसीकरण या बाबतीत अगदी प्रभावीपणे जनजागृती झालेली आहे. कारण पूर्वी लोकांनी लसीकरणाच्या बाबतीत अफवांवर विश्वास ठेवला व लसीकरण करून घेतलं नाही. त्यावेळेस काही केंद्रांमध्ये तर लसी शिल्लकच राहिल्या आणि आज ज्या वेळेस कोरोनाची दाहकता लोकांना कळाली त्यावेळेला मात्र लसीकरण केंद्राकडे धाव घेत आहेत. आज मात्र लसीचा तुटवडा आहे. या गीताच्या बाबतीत सांगायचं झालं तर अगदी प्रत्येकानं आपापल्या घरी राहून, आपापल्या गावात राहून सोशल डिस्टन्सिंग पाळून हे गीत तयार केलेलं आहे. आणि मी परत एकदा ठामपणे सांगतो, महाराष्ट्रात असा उपक्रम झालेला नाही किंवा लसीकरण यांच्या बाबतीत जनजागृतीपर गीत आलेच नाही. आणि असं तर मुळीच नाहीये, वर्षभरात अगदी विनोदी पद्धतीनं, विडंबनात्मक पद्धतीनं कोरोनावर गाणी आलेली आहेत. मुळातच मी प्रबोधनकारी कलावंत आहे, ज्यामुळं माझं प्रबोधनकारी रक्त आहे, ते मला स्वस्थ बसू देत नाही, म्हणून या गाण्याची कल्पना मला सुचली. आज ते मुहूर्त स्वरूपात तुमच्या समोर आलेलं आहे आणि या गाण्याच्या मार्फत अजूनही एक चांगला संदेश आम्ही कलावंतांना देऊ इच्छितो की जे कलावंत आज लॉकडाऊनच्या काळात नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत, त्यांना काही सुचत नाहीये, त्या कलावंतांना हे गीत नवीन काम करण्याची प्रेरणा देणार आहे. म्हणजे घरीच राहून आपण व्यावसायिकरित्या किंवा प्रबोधनकारी पद्धतीनं कसं काम करू शकतो, ही प्रेरणा त्यांना या गीतातून मिळालेली आहे. आणि कुठल्याही कलावंतांनी, लोककलावंतांनी यात व्यावसायिक हेतू न ठेवता प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रसंगी मी माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून हे काम केलंय, त्यामुळे आपण या गीताची चांगल्या प्रकारे दखल घ्यावी हीच माझी कळकळीची आणि शिवमय नम्र विनंती आहे. या गीताची संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, गायन मी स्वतः केलेलं आहे. आपलाच शिवपाईक योगेश माणिकराव चिगडगावकर, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ.